एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच S2K सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन S2K मोबाईल नंबर 98 22 39 79 74। शहीद जवान अक्षय गवते अमर रहे। शहीद अक्षयला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी। शहीद अक्षयबद्दल शिक्षक मित्र व वडिलांनी व्यक्त केल्या संवेदना। देशातल्या पहिल्या शहीद अग्निवीर जवान अक्षय गवतेवर आज 23 ऑक्टोबरला दुपारी 1:30 दरम्यान बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले। अक्षयचे पार्थिव आज सकाळी औरंगाबाद येथून दहाड मार्गे पिंपळगाव सराई सकाळी 10:30 शासकीय वाहनाने पोहोचले। ज्या मार्गाने अक्षयचे पार्थिव येणार होते त्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा पंचक्रोशीतील नागरिक अक्षयच्या पार्थिवाची सकाळपासूनच प्रतीक्षा करत होते। या रस्त्यावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। तसेच पिंपळगाव सराईसह पंचक्रोशीतील महिला पुरुष नागरिक व विद्यार्थी विद्यार्थिनींनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून अक्षयला अभिवादन केले। तसेच अक्षय गवते अमर रहेच्या घोषणाही यावेळी उपस्थितांनी दिल्या। 20 ऑक्टोबर रोजी कर्तव्यावर असताना अक्षयला वीरमरण आले। अक्षय आपल्या सर्वांना कायमचं सोडून गेल्याने त्याच्या वडिलांसह मित्र व शिक्षकांनी साश्रू नयनांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत। लहानपणापासून त्याला खूप अभ्यास आवडतो। लहानपणापासून शाळेत पहिल्यापासून हुशारच होता, जिद्द होती, हट्टी होता खूप। शाळेमध्ये आतापर्यंत 9-10 वीपर्यंत त्यांनी शाळेमध्ये पहिल्या क्रमांकाचे नंबर कमवले। शाळेत चांगल्या प्रकारे वागवता, खूप हुशार होता। अक्षयबद्दल सांगितलं तर खूप कमी आहे सांगायचं बद्दल। मतलब पहिलीपासून तो आदर्श, सगळ्यांचा आदर्श आणि हुशार, सगळ्यात क्लासमधला असा अक्षय आमचा। त्याने इंडियन आर्मीत अतिशय शांत स्वभाव होता आणि सगळ्यांना प्रेरित करायचा नेहमी। आता जेव्हा तू माग सैन्यात भरती झाला तेव्हा तू सगळ्यांना बोलायचं, ज्यांना कोणाला काही अडचण असली, काही आर्थिक अडचण असली, आता माझी ठीक आहे, काय आता पेमेंट आहे, मी सगळ्यांना मदत करेल असं बोलायचं सर। आणि अक्षय संघर्ष फक्त आम्ही त्याचे बॅचमेट म्हणून नाही पाहिलं सर, अख्ख्या गावानं पिंपळगाव सरेनं अक्षय संघर्ष पाहिलेला आहे। सकाळी 4 वाजता उठून अक्षय धावत जायचं सर, 10-10 किलोमीटर रनिंग करायचं। माझ्या वडिलाला शेतात पाय जावं लागतंय, इतरत्र पाय फिरावं लागतंय। वडिलांना गाडी घेऊन देण्याची त्याची इच्छा होती सर, आणि नंतर 2-3 वर्षानंतर म्हणे घरचं काम चालू करायचं, पण त्याच्या सर्व इच्छा आता अधुऱ्या राहिल्या सर। सर अक्षय म्हणजे स्वभावानं खूपच चांगला होता, म्हणजे त्यानं कधीच कोणाचं असं वाईट चिंतलं नाही। आणि आम्हाला आला तर प्रत्येक वेळेस भेटायचा, बोलायचा, भरपूर गप्पा व्हायच्या आमच्या, आम्हाला समजून सांगायचा आमचं काही चुकतंय काय, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, आणि खूप मेहनत करायचं सर। त्यांना कधीच कोणत्याच गोष्टीचं असं म्हणजे जी जवळ नसली तरी त्यांना कधीच असं कोणत्या गोष्टीची तक्रार पण नाही केली। अक्षयच्या बाबतीत कमी शब्दात जर सांगायचं झालं तर अक्षय अतिशय लहानपणापासून शिस्तप्रिय आणि मितभाषी असा हा मुलगा, साधारण कुटुंबामध्ये जन्माला आलेला परंतु उराशी भरपूर स्वप्न बाळगणारा असा अक्षय आपल्या जीवनामध्ये स्वकष्टाने स्वतःच्या मेहनतीने सैन्यामध्ये दाखल झाला। आपल्या घरच्या गरिबी परिस्थितीवर त्याने मात केली आणि त्यातून पुढे जाऊन सैन्य दलामध्ये अग्निवीर म्हणून हा अक्षय दाखल झाला। हा इयत्ता पहिलीपासून तर 4थीपर्यंत माझ्याच हाताखाली होता। मी मुख्याध्यापिका म्हणून या शाळेवर आहे। अक्षय हा अतिशय हुशार होता, शिस्तप्रिय होता, मूर्ती लहान पण कीर्ती महान होती। ईश्वर त्याच्या आत्म्यात शांती देव अशी मी मला एवढंच सांगायचं की बा स्वतःसाठी तर सगळेच जगतात, पण अक्षय हा आपल्या मातृभूमीसाठी, आपल्या देशासाठी जगला याचा पूर्ण गावाला अभिमान आहे। हे दुःख आमच्या सदैव मरेपर्यंत हे ध्यानात राहील। इयत्ता 5वीपासून माझ्याकडे अक्षय इयत्ता 12वीपर्यंत सलग हा ट्युशनला राहिला। जरी तो त्याने चिखलीला ऍडमिशन घेतली सर, तरी त्याने मी त्याला म्हटलं अक्षय चिखलीला तू ऍडमिशन घेतली आहे, चांगले क्लास चिखलीला पण आहेत, तुझी चिखलीला ट्युशन्स लाव। नाही म्हणे सर मला इंग्लिशमध्ये, मला इथंच तुमच्याकडे ट्युशन्स लावायचे, कारण मला सैन्यामध्ये पुढच्या भरती ज्या व्हायच्या आहेत तर त्या मला 50 वर जर मार्क्स मला जर मिळाले सर तर मी सहजपणे सैन्यामध्ये मी त्या ठिकाणी भरती होईल। आणि अतिशय प्रामाणिक, खोतकरू आणि कष्टकरी विद्यार्थी
हा अक्षय होता,